चॅनल वर पाहिलं त्यानंतर न्यूज रूम लाईव्ह बुलेटिन मध्ये आज एक महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आपण घेऊन आलेलो आहोत. खरं तर पहिले ते 8वी, 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना थेटपणे पास करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला, तर 10वी आणि 12वीचे विद्यार्थी यांना ऑफलाईन पद्धतीनं परीक्षांना सामोरं जावं लागणार आहे. मात्र एका बाजूला कोरोना संदर्भातले इतके मोठे कडक निर्बंध आणि नियमावली जाहीर केल्यानंतर मात्र हे विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर कसे पोहोचतील, परीक्षा केंद्रांवरती पोहोचल्यानंतर स्वतःला सुरक्षित कसे ठेवतील, या संदर्भामध्ये आम्ही विद्यार्थ्यांशी बोलून त्यांच्या मतानं जाणून घेण्याचा जो तो थेटपणे प्रयत्न केलेला आहे. यावेळेला आपल्यासोबत चेतन सावंत, आमचे मुंबईचे प्रतिनिधी, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चेतन, पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांना आता ऑफलाईन परीक्षांना सामोरं जावंच लागणार आहे आणि ऑफलाईन पद्धतीनं 10वी आणि 12वीच्या परीक्षा द्यायच्या आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेमकं सरकारच्या या निर्णयाबाबत काय मत आहे? शालेय शिक्षण मंत्र्यांनी आज बैठकीत निर्णय घेतला आहे. 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करायचं आणि 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही ऑफलाईनच घेण्यात येणार आहे. मात्र त्यांच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात येईल. पुढे त्या बदलाचा निर्णय देखील पुढे 2 दिवसात ते सांगणार आहेत. आपल्याबरोबर आज काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. 10वी 12वी विद्यार्थी आहेत आपल्याबरोबर, त्यांच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगाल. 10वी 12वी विद्यार्थ्यांची मागणी होती की परीक्षा ऑनलाईन झाल्या पाहिजे, मात्र आजच शिक्षण समितीच्या बैठकीत निर्णय झाला आहे की परीक्षा ही ऑफलाईनच होणार आहे. काय मत आहे तुमचं? आमची मागणी होती ना, अजूनही आमची मागणी हीच आहे की आम्हाला ऑनलाईनच एक्झामिनेशन पाहिजे. आणि मला हे माहिती आहे, आम्ही 2 दिवसापासून हात जोडतोय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडकडे, CM आपले उद्धव ठाकरेजींकडे, सगळ्यांकडनं हात जोडतोय की प्लीज आम्हाला ऑनलाईन द्या. 2 महिने त्यांच्याकडनं झालं नाही तर 20 दिवसात ते शक्य नाही आहे. तर आमचं म्हणणं एकच आहे, 9वी 11वीला तुम्ही कसा प्रमोट केला तसंच 10वी आणि 12वीला पण प्रमोट करा. त्यासाठी भरपूर उपाय आहेत, इंटरनल असेसमेंट पण देऊ शकतात स्टुडंटला, खूप सारे उपाय आहेत. पण बोर्डला कसं आहे माहिती आहे, त्यांना बदलायचं नाही आहे. ते त्यांच्या पॉईंट्सवरती ठाम आहेत की आम्हाला असंच घ्यायचं आहे, आम्ही असंच करतो आधीपासून, पण तसं चालत नाही आहे. कोविडमध्ये खूप काय बदललं आहे, तर कृपया करून तुम्ही पण बदला, कारण असं चालणार नाही. स्टुडंटची लाईफ आहे, आम्हाला एक्झाम द्यायच्या आहेत. आम्हाला कोणीच येऊन विचारला नाही की बाबा तुम्हाला एक्झाम कशी द्यायची आहे, तुमची तयारी कशी झाली आहे, कोणीच विचारलं नाही. डायरेक्ट चल भाई असं आहे, हे एक्झाम दिलं, चला तुम्ही ऑफलाईन द्यायचं, असं द्यायचं, असं चालत नाही. कृपया करून आम्हाला पण विचारा की आम्हाला काय पाहिजे. नक्कीच, विद्यार्थ्यांची अजूनपर्यंत मांग आहे की तुम्ही एकदा विद्यार्थ्यांशी बोला, त्यांनी आमची मागणी जाणून घ्या. आपल्याकडे अजून विद्यार्थिनी आहे, तिच्याकडनं जाणून घेऊया तिचं मत काय या सर्वांना. ऑनलाईन एक्झाम घेणं आता ते म्हणतायत ज्याप्रमाणे आता ऑफलाईन ऑनलाईन जे लेक्चर्स होते, सर्व शिक्षण होतं, ते शक्य झालं. पण ते म्हणतात की ती सिस्टीम उभारू शकत नाही, मग त्यांनी आम्हाला सर्व प्रमोट करायला पाहिजे. कारण जितकी बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी असावी लागते तितकी यावर्षी झालेली नाही. त्यांनाही माहिती आहे की जितकं ॲक्च्युअलमध्ये लाईव्ह लेक्चर्समध्ये जितकं शिकवलं जातं आणि ऑनलाईन लेक्चर्समध्ये त्याच्यामध्ये खूप तफावत असते. आणि आता जर कोरोनामुळे इतकं सगळं ठप्प होऊ शकतं, वर्षभर 3-3 महिने 4-4 महिने लोक घरात बसू शकतात, सर्व सिस्टीम चेंज होऊ शकते, तर बोर्ड त्यांची रटाव आणि पद्धत पण चेंज करायला हवी परीक्षा घेण्याची. नक्कीच चेतन, ज्या प्रकारे विद्यार्थ्यांच्या संतप्त भावनेत एका बाजूला त्यांचं म्हणणं आहे की सगळं काही ठप्प झालेलं असताना मात्र विद्यार्थ्यांनाच का घराबाहेर जावं लागतंय, ऑफलाईन पद्धतीनं का परीक्षा द्याव्या लागतात, यावरती विद्यार्थी संतप्त असल्याचं दिसलं. थेट पुण्याला जाऊयात. प्रदीप कापसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत या क्षणाला जोडले गेलेले आहेत. पुण्यातल्या विद्यार्थ्यांचं काय मत आहे? आपल्याबरोबर पुण्यातील 10वी आणि 12वीचे विद्यार्थी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. आज शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे की परीक्षा ज्या आहेत ते ऑफलाईन होणार आहेत. तू ऑफलाईन परीक्षेसाठी तयार आहे का? ऑफलाईन तर नाही सध्याला, कारण की ऑनलाईनचं तर काही कळत नाही वगैरे. आणि दुसरं गोष्ट बोलायची झाली तर मग आत्ताची सिच्युएशन बघता मग कॉलेजमध्ये वगैरे 10वीचे असतील शाळेमध्ये वगैरे जायला मग रिस्की आहे. मग थोडंफार मग जास्त कोरोना पसरू शकतो वगैरे. परीक्षा ऑनलाईन झाली तरी ठीक आहे आणि मग प्रमोट केलं विद्यार्थ्यांना तरी पण ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. कसं पाहता शिक्षण विभागानं निर्णय घेतलाय परीक्षा ऑफलाईन होणार आहे, ऑफलाईन परीक्षेसाठी तयार आहे? नाही, ऑफलाईनसाठी नाही. आता शिक्षकांनी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना वर्षभर ऑनलाईन शिकवले, परीक्षा पण ऑनलाईनच घ्यायला पाहिजे. तुला काय वाटतं? ऑनलाईनच पेपर, कारण की जास्त करून 8 महिने आपण ऑनलाईनच केले, ऑफलाईन घ्यायची कारणच नाही. कारण की आता त्या व्यक्ती म्हणजे ज्यांना जे कोरोना झालं आहे त्यांना ते त्यांचीच कारणं घेऊ शकत नाही. मग ते 30 लाख पोरांना काय सांभाळणार? काय वाटतं तुला, आता तू ऑफलाईन परीक्षेसाठी तयार आहे का? सगळा अभ्यासक्रम ऑनलाईन झाला आहे आणि आता ऑफलाईन परीक्षा जर द्यायची म्हटलं तर तुझी तयारी आहे? ऑनलाईन परीक्षा असेल तर मी देऊ शकतो, ऑफलाईन असेल तर देणार नाही मी. कारण की अख्खं आमचं शिक्षण ऑफलाईन ऑनलाईनच झाले, आम्हाला काय कळलं नाही, आम्हाला विचारणारं पण कोण नव्हतं. मग आम्हाला काय कसे काय म्हणू शकतो ते अभ्यास झाले तुमचा.
बारावीचे विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या बरोबर आहे. ताई, तू एका वर्षभरामध्ये कसा अभ्यास केला आहे आणि आता ऑफलाईन परीक्षा होते, तर तू परीक्षा देणार आहेस? बारावीची परीक्षा ऑफलाईनच व्हायला पाहिजे आणि नीटची बेसिकली मी देते आहे, तर नीटची जी एंट्रन्स एक्झाम आहे ती ऑनलाईन नको पाहिजे, ऑफलाईनच पाहिजे. आता तू वर्षभर सगळा ऑनलाईन अभ्यास केला आहे, आता ऑफलाईन परीक्षेसाठी तू तयार आहेस? ऑफलाईन हो, कारण आमचं अर्धा जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये कोरोनाचा जेव्हा कमी होता तेव्हा आमचं क्लासेस जे होते ते ऑफलाईन घेतलेले, सो ऑफलाईनच झाली पाहिजे. काय वाटतं तुला आता तुझी दहावीची परीक्षा? तर वर्षभर जर आम्ही ऑनलाईन पद्धतीने अभ्यास केलेला आहे तर परीक्षा मात्र ऑनलाईन न घेता ऑफलाईन का, असा प्रश्न यावेळेला पुण्यातले विद्यार्थी उपस्थित करताना दिसत आहे. इतरही शहरातले विद्यार्थी आपल्यासोबत जोडले जाणार आहेत एका छोट्याशा ब्रेकनंतर.